छत्रपति शिवाजी महाराज पंचक्रोशि विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा 2022 या स्पर्धेचे जेतेपद यशवंत खार यांनी पटकावले तर स्वयंभू भातसई हा संघ उपविजेता संघ ठरलाय. या स्पर्धेत गावदेवी भातसई संघाला तिसऱ्या तर मालसई संघाला चतुर्थ क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या यशवंत खार संघाला 11,000 रोख तसेच आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 9,000 रुपये रोख आणि चषक, तृतीय क्रमांकास 7,000 रुपये रोख आणि चषक तर चतुर्थ क्रमांकास 7,000 रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी क्रीडाप्रेमी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस विजय मोरे, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुशेठ म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण महाले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाग प्रमुख परेश म्हात्रे इतर मान्यवर उपस्थित होते. नवनीत दादा डोलकर यांनी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलं होतं. जे महाराज पंचक्रोशी विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्मान्य नंदुशेख म्हात्रे, तालुक्याचे माजी सभापती आदरणीय महाले साहेब, कृषी बाजार समिती सन्मान्य माजी सभापती संदीप प्रकाश चोरगे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मयूरजी खैरे, राकेशजी शिंदे, त्याचबरोबर विलासजी खांडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले भगवानजी, सानेगावचे सन्मान्य सरपंच संतोषजी भोईर, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले यांच्या विनंतीला बांधून आपण सर्वजण या ठिकाणी आलो.